जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, तारीख पे तारीख देतायत देऊ द्यात। मी ज्या वेळेला सुरुवात केली मुख्यमंत्री परी बसून कारभाराला, त्या दिवसापासून अनेक जण स्वप्न बघतात की सरकार पडेल सरकार पडेल सरकार पाडू, आणि तेव्हा दिलेलं आव्हान मी आज सुद्धा देते, हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा। मला पहिला दसरा मेळावा आठवला, माझ्या आजोबांचं भाषण आठवलं, प्रबोधनकारांचं भाषण, आणि त्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की महाराष्ट्र हा काही लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही आहे, लेच्या पेच्यांचा देश नाही आहे, ही वाघाची औलाद आहे, आणि त्याला जर का डिवचलं तर काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत, भविष्यात पाहायचे असेल पाहायला मिळतील। हा दसरा मेळावा म्हणजे काही टार्गेटपणा नाही आहे कोणालाही टार्गेट करायला, पण काही जणांना काय होतं की सध्या करोना जोरात आहे, बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत, पण आपल्याकडे काही जणांना दरवर्षी लस इंजेक्शन देण्याची गरज असते, काही जणांना इंजेक्शनही माणसाची चालत नाही, त्यांना गुराढोरांची इंजेक्शने द्यावी लागतात। पण तेव्हा एकदा मी असं बोललो होतो की मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला ठेवून जसा आज तो ठेवलेला आहे, मी एक ना एक दिवस आपल्याशी बोलेन, आणि म्हणून कदाचित कदाचित जर इकडचा शब्द तिकडे गेला तर मुख्यमंत्री असं म्हणतात, मुख्यमंत्र्यांना शोभतं का, तर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख असं थोडंसं एक संमिश्र भाषण मी करण्याचा प्रयत्न करतोय। संयम, मला संयमाचं महत्त्व माहिती आहे, कारण संयमातला स गेला तर यम राहतो, तो कोणाच्या नशिबी जाईल तो जाऊ देत। टक्कर देणारे शिवसैनिक हे केवळ आणि केवळ मी शिवसेना प्रमुखांचा सुपुत्र म्हणून माझं ऐकतायत, हे माझं नाही तुमचं नशीब समजा, कारण जर का त्याने ऐकलं नसतं आणि ते शांत राहिले नसते तर काय झालं असतं कल्पना करून बघा। हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जात आहेत का, तर मंदिरं अजून उघडत नाही म्हणून। मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एक तर आपण कोणाच्या वाटेला जायचं नाही, सगळ्यांना आदर सत्कार करायचा, कारण महाराष्ट्र छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे, तसंच तो साधू संतांचा महाराष्ट्र आहे, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान ठेवायचा। पण तुम्ही जर का उगाच आमच्या वाटेला आलात, जर माझ्या आजोबांच्या भाषेत वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर वाघ काही शेपू ठरवणारं मांजर नाही आहे, तो फटका मारणार, तो फटका मारणार। ज्या वेळेला बाबरी पाडली गेली आणि जो सगळा कल्लोळ हलकल्लोळ अख्ख्या देशामध्ये उसळला होता, कोणाची हिंमत नव्हती, सगळेजण आता जे हिंदुत्वावरती प्रश्न विचारतायत ते त्यावेळेला शेपट्या घालून कुठल्या बिळात लपले होते काही कल्पना नाही। शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। जे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं ते हिंदुत्व म्हणजे शिवसेना प्रमुख जे बोलायचे की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, बडवायच्या घंटा तुम्ही बडवा, दुसरे येते काय बडवायला तुम्हाला, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, देवळात घंटा बडवा, नाही का करोना आल्यानंतर घंटा बडवा थाळ्या वाजवा, हेच तुमचं हिंदुत्व, दुसरं काय हिंदुत्व तुमच्याकडे। आमच्याकडे एक आपल्या एक संस्कृती आहे की माता पहिली, माय मरो आणि गाय जगो, हे आमचं हिंदुत्व नाही आहे, अजिबात नाही आहे। आम्हाला हिंदुत्व शिकवताना महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा आणि गोव्यामध्ये का नाही, मी विधानसभेत जे बोललो होतो की इथे इथे गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता, आणि त्याच्यानंतर सुद्धा मोहन भागवत जे म्हणतायत हे फार महत्त्वाचं आहे। म्हणजे खरं म्हणजे आजचं मोहन भागवतांचं जे भाषण आहे संजय उद्याच्या आपल्या सामनामध्ये व्यवस्थित छापलं पाहिजे, कारण फार मोलाचे त्यांनी विचार मांडलेले आहेत। एक तर हिंदुत्वाचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे, जे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे जवळपास तसंच हिंदुत्व, त्यांनी ते हिंदुत्व म्हणजे नुसतं देव मंदिर पूजा अर्चा त्याच्यापुरतं ते हिंदुत्व मर्यादित नाही आहे, त्या पलीकडे जाऊन जे व्यापक हिंदुत्व आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। की मी मुख्यमंत्री म्हटल्यानंतर मी महाराष्ट्र राज्याचा कुटुंब प्रमुख आहे, मला माझ्या जनतेची तुम्हाला नसेल, तुमच्यासाठी महाराष्ट्रातली जनता देशातली जनता म्हणजे मतं असतील, पण माझ्यासाठी ती माझ्यासारखी हाडामासाची रक्ताची माणसं आहेत, माझी ती माणसं आहेत, माझी ती कुटुंबीय आहेत, म्हणून हे उगाच नाही लावून फिरत माझी कुटुंब माझी जबाबदारी, म्हणजे इथला पैसा दिल्लीत जाणार आणि दिल्ली मग सगळीकडे वाटणार, येत नाही आहे पैसा। मग GST जर का तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल तर मला असं वाटतं मी आज ह्या
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने संपूर्ण देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतोय, आवाहन करतोय की चला पुढे या, चर्चा करूया आपण त्याच्यावर। जीएसटीची जी काही कर पद्धत आहे ही जर का फसली असेल, आणि मला वाटतं फसली आहे ती, आमच्या हक्काचा पैसा जो आम्हाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही, प्रत्येक जणावर ठो 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 बॉम्ब मारतोय, पत्रावरती पत्र लिहिले जात आहेत, त्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते, आणि ते जर का पैसे मिळत नसतील आणि ही जीएसटीची पद्धत जर का फसलेली असेल तर मला असं वाटतं पंतप्रधानांनी सुद्धा प्रामाणिकपणाने चूक मान्य करून एक तर त्याच्यात सुधारणा केली पाहिजे, आणि नाही तर ही जीएसटीची पद्धत रद्द करून पुन्हा जुन्या कर प्रणालीवरती जाण्याची आज गरज असेल तर तसं त्यांनी गेलं पाहिजे। की मी आज देशातील सगळ्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो, या आपण बोलूया सगळेजण, आपण बोलूया, कारण हा देश म्हणजे कोणत्या एका पक्षाची मक्तेदारी नाही आहे। आणि ही एक मस्ती इंग्रजांची होती की कुठेही जा जगामध्ये आमच्या साम्राज्यावरती सूर्य मावळतच नाही, इंग्रज मावळले पण सूर्य उगवतच आहे, सूर्य उगवतच आहे अजून, सूर्य नाही कोणाला थांबत। आणि तशीच जर का मस्ती भारतीय जनता पक्षाकडे असेल की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण हिंदुस्थान आम्ही पराक्रांत करू शकला असतात, पण ती वेळ ती संधी ती गमावलीत, कारण तुमची वृत्ती त्याला कारणीभूत ठरली। महाराष्ट्रामध्ये हाच डाव आपल्याशी खेळण्याचा प्रयत्न केला होता। हेच जे आज माझं भाषण ऐकतायत तुम्ही सगळेजण त्याला साक्ष आहात, 2014 साली सुद्धा हाच डाव खेळला होता, 2019 साली सुद्धा हाच केला की बरोबर शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरुद्ध एक कुठून तरी असाच पक्ष पकडून आणला, त्याला उभं करून टाकलं, जा लढ शिवसेनेच्या विरुद्ध लढ, मोदीचे बाहेर नाही, नितीश तेरी खैर नाही, म्हणजे सरळ सरळ युती नाही करायची, आड पडद्या मागून सगळं करायचं, बंद दाराआड सगळं करायचं, आपल्याबरोबर शिवसेनेबरोबर तोच डाव केला। पण शिवसेनेबरोबर डाव केल्यानंतर खेळल्यानंतर मी त्याही वेळेला बोललो होतो आणि आजही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांकडनं जे काही आपण शिकलो आणि शिकायला पाहिजे, नाहीतर जर काही शिकलो नाही तर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही। ती तळमळ नाही आहे किंवा माझं टार्गेट भाजप नाही आहे, अजिबात नाही आहे, पण एकूण देशाची जी काही विल्हेवाट लागत चाललेली आहे, राजकारण एक राजकारण हे मोहन भागवतांच्या वाक्यावरती मी बोलतोय, पण 2014 साली जेव्हा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्याची वेळ आली, घोषित करण्याची वेळ आली, तेव्हा हेच नितीश कुमार म्हणाले होते की आम्हाला सेक्युलर चेहरा पाहिजे पंतप्रधान पदी, तो जर नसेल तर मी युतीत राहणार नाही, आणि त्यांनी युती तोडून टाकली होती। मग कोणती लस कोणी कोणाला दिली? तुम्ही त्याला हिंदुत्वाची लस दिली का त्याची सेक्युलरपणाची लस तुम्ही घेतली? हे मला पत्र खरडणारे सांगतील। निवडणुकीनंतर करोनाची लस सगळ्यांना बिहारमध्ये फुकट देणार, मग आमचा बाकीचा देश जो काय आहे तो काय बांगलादेश आहे की पाकिस्तान आहे का कझाकिस्तान आहे? लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे अशा लोकांना कारभार करण्याची त्यांची लायकी नाही आहे, जे देशामध्ये जर असं विभाजन करत असेल की यांना फुकट आणि तुम्हाला विकत। मग दानवे म्हणाले लग्न तुम्ही केलं आणि पैसे बापाकडे मागता, दानवेजी बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे आहे, माझा बाप इकडे आहे आणि तो माझ्या सोबत आहे, कधी कधी माझ्या शरीरात असेल, कधी माझ्या विचारात असेल, पण मला भाडोत्री बाप कोणाला स्वीकारण्याची माझी तयारी नाही, ते भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लख लाभो, पण माझे आई बाप सगळे माझ्या या मातीमध्ये आणि या माझ्या सोबत आहेत। पण का पैसे मागायचे नाही? लग्न आम्ही केलं जरूर केलं, पण लग्न करताना बाप तर सोडा हो, आहेराची पाकिट ज्याला देत होतो ना तो आहेर घेऊन पळालेला आहे। आज आपण विजयादशमी करतो, रामाने रावणाचा वध केला, आपण एक सिंबॉलिक रावणाचा वध करतो, 10 तोंडाचा रावण, अनेक तोंड आहेत, हे 10 तोंडाचा रावण 10 तोंडांनी महाराष्ट्रावरती आलेला आहे। खरं म्हणजे मुंबई पाक व्याप्त काश्मीर झालंय, हा हे आमचं होऊ शकत नाही ते, पण असं बोलणं म्हणजे मोदींचा अपमान आहे, कारण मोदी पंतप्रधान गेले 6 वर्ष आहेत, त्यांनी सांगितलं होतं की मी पाक व्याप्त काश्मीर आपल्या देशामध्ये आणेन, पाक व्याप्त काश्मीरमध्ये ते पाऊलच ठेवू शकत नाही, पण तुमचे राज्य करत असलेल्या देशामध्ये जर पाक व्याप्त काश्मीर तयार होत असतील तर तो ते अपयश हे पंतप्रधानांचं आहे, राज्याचं असू शकत नाही, आमच्या राज्यात ते नाहीच आहे, देशात इतरत्र कुठे असेल तर ते त्यांनी जाऊन शोधावं।
तोंडात शेण भरून भरून होय मी जाणीवपूर्वक बोलते तोंडात शेण भरून भरून गोमूत्राच्या गुळण्या तुम्ही आमच्यावरती टाकल्या. काय झालं? टाकलेत ना गुळण्या. आता तेच शेण भरलं तोंड आणि गोमूत्राने भरलेलं तोंड ते गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा. कारण इकडे तुम्ही आमचं काही वापर करू शकत नाही, कारण आम्ही हाताने स्वच्छ आहोत. पापी वृत्तीचे आम्ही माणसं इकडे नाही आहोत. की जे काही चाललेलं आहे संपूर्ण देशात हे फार विचित्र चाललेलं आहे. कोरोनाचं संकट आहेच, जगभरामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था ही खिळखिळी झालेली आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष न देता केवळ सरकार पाडापाडी करण्यामध्ये जर भारतीय जनता पक्षाला रस असेल तर मला असं वाटतं अराजकाला आपण आमंत्रण देतो आहोत. की आमचं सरकार कधी पाडायचं आहे माझं आव्हान आहे, पण तुमचं सरकार पहिलं सांभाळा, तुमचं सांभाळा. कारण एक दिवस जनता उठेल आणि ते म्हणतील हे नाही तर कोण. हा जो काय प्रश्न होता तर जनता म्हणेल कोणी चालेल पण हे नको. की जातीपाती आणि समाजामध्ये जे कोणी महाराष्ट्र द्वेष्टे भिंती उभ्या करू इच्छित असतील तर त्यांच्या कारस्थानानं बळी पडू नका. कारण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहात, तुम्ही म्हणजे शिवरायाचे मर्द मावळे आहात. आणि तुमच्यामध्ये जर का तुटफूट झाली आणि तोडफोड करण्यामध्ये जर का ते यशस्वी झाले तर केवळ आपलेच नाही तर महाराष्ट्राचे तुकडे कराल ते मागे पुढे बघणार नाही.